ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। जत शहरातील पाणी पुरवठा नियोजनाचा पट्ट्याबोळ। सुमारे 40,000 लोकसंख्या असलेल्या जत शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने बिरणाल तलावातून पाणी पुरवठा केला जातो। शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या बिरणाल तलावामध्ये दररोज पाणी पुरवठा करता येईल इतपत पाणी साठा शिल्लक असून देखील जत नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनाअभावी आठवड्यातून 2 वेळा पाणी पुरवठा केला जातो, तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित केला जात नाही, तर काही प्रभागांमध्ये रात्री अपरात्री पाणी पुरवठा केला जातो। यामुळे शहरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। जत शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या बिरणाल जलवाहिनीला वारंवार लिकेज होऊन व मोटर बंद पडणे व इतर कारणांमुळे पाणी पुरवठा नियोजनामध्ये खंड पडतो। यावेळी नगर परिषदेकडून उपाययोजना म्हणून नागरिकांना सांगण्यात येते की नाही कारणांमुळे शहरास पाणी पुरवठा केला जाणार नाही, त्यामुळे असलेला पाणी साठा जपून वापरा, त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा पाणी पुरवठा होत असलेल्या शहरास पाण्यासाठी भटकंती करावी लागते, हजारो लिटर पाणी विकतचे घ्यावे लागते, याचा फटका शहरातील सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो। ज्याप्रमाणे जत नगर परिषदेकडून पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यास सक्ती केली जाते, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा देखील सुरळीत व नियमित करण्यात यावे अशी मागणी जतवासियांच्याकडून होत आहे। नमस्कार, मी परशुराम मोरे, माझी नगर सेवक जत। सध्या जत शहरामध्ये 40,000 लोकसंख्या असलेले जत शहरामध्ये सध्या आठवड्यातून 2 वेळा पाणी पुरवठा केला जातोय। सध्या बिरणाळा तलावात मुबलक पाणी साठा असून देखील नगरपालिकेच्या ढसाळ नियोजनामुळे सध्या आठवड्यातून 2 दिवस पाणी पुरवठा केला जातोय, आणि तेही नगरपालिकेचे मोटर जळाले किंवा केबल जळाले आणि पाण्याची गळती यामुळं व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही, आणि आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातोय। तरी नगरपालिकेने याचं नियोजन लावलं पाहिजे, ज्या भागात पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला पाहिजे। सध्या तेही केलं जात नाही, सध्या मोटर जळाले हे जळाले आलासिंग केलं जात आहे पण त्याचं नियोजन केलं जात नाही। ही नगरपालिकेनं गांभीर्याने लक्ष घालून पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवा। ओके।